सदस्यपदाचा निकाल राहिला. आज जे माझं आणि दादांचं बोलणं जे मंचावर चालू होतं ते याच संदर्भात चालू होतं. मी समितीबद्दल काही बोललोय का? मी तुमच्या कामाबद्दल काही बोललोय का? तुम्ही राजीनामा का देताय? माझी विनंती असेल की तुम्ही राजीनामा परत घ्यावा. हीच गोष्ट ते मला आज बोलत होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेचा थेट राजीनामा सत्र. वक्तव्यावर नाराज झाल्याने सुषमा अंधारेंनी राजीनामा अस्त्र उपसले असून पुढील काळात सुषमा अंधारेंनी दिलेल्या राजीनाम्यावर पुनर्विचार करतील का हे पाहणे आता महत्वाचे आहे. शाई फेकण्यापेक्षा तीच शाई जमा करून तिचे रूपांतर मतपेटीत करणे गरजेचे असताना झालेला प्रकार दुर्दैवी असून विरोधाचा प्रकार मात्र योग्य नाही असेही त्या शाई फेकीच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाल्या. नमस्कार, आपण पाहतात कटु सत्य लाईव्ह न्यूज. अशाच प्रकारच्या बेधडक निर्भीड बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलच्या फेसबुक पेजला फॉलो करून शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका. राजीनामा नात्याचे सविस्तर वृत्त असे की चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वादंग निर्माण झाले आहे. या आपल्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून आपापल्या परीने चंद्रकांत पाटलांच्या अज्ञानपणाचा विरोध दर्शवित आहेत. याच प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या संस्थेच्या सदस्यपदाचा राजीनामा देत त्यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत यावर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याविरोधात संतापाची लाट महाराष्ट्रात पसरली आहे. त्यामुळे विरोधक विविध प्रकारे व्यक्त होताना दिसत आहेत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या संस्थेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून आपली मनधरणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन संस्थेच्या सदस्यपदाचा राजीनामा मागे घ्या. या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. मी संस्थेच्या कामाविषयी काही बोललो नाही, यामुळे आपण राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती पाटील यांनी केली असल्याचं अंधारे म्हणाले आहेत. दरम्यान आता चंद्रकांत पाटलाच्या मनधरणीवर सुषमा अंधारे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कटुसत्य लाईव्ह न्यूज मुंबई. दादांचं वक्तव्य हे प्रचंड दुर्दैवी आहे. त्याचा निषेध म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा मी काल राजीनामा दिलाय. आज जे माझं आणि दादांचं बोलणं जे मंचावर चालू होतं ते याच संदर्भाने चालू होतं की ते असं म्हणत होते की दोन घटना वेगळ्या वेगळ्या ठेवा. मी समितीबद्दल काही बोललोय का? मी तुमच्या कामाबद्दल काही बोललोय का? तुम्ही राजीनामा का देताय? माझी विनंती असेल की तुम्ही राजीनामा परत घ्यावा. हीच गोष्ट ते मला आज बोलत होते. आता दुसरी गोष्ट की हे सगळं झाल्याच्या नंतर निषेध व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती माझा निषेध मी अत्यंत संविधानिक आणि संसदीय मार्गाने व्यक्त केलेला आहे. परंतु जे काही शाई फेकचं जे प्रकरण झालेलं आहे मला असं वाटतं की शाई कुठे वापरायची याचं भान मला आलं पाहिजे. मी काय करेन त्या ठिकाणी? मी ती सगळी शाई साठवेल आणि ती किती जास्त बोटांना लागते याचा विचार करेल. आणि ती शाई ही एकूण महापुरुषांचा अवमान करणारी जी ही सगळी विचारधारा आहे भाजपची, ती विचारधारा हरवण्यासाठी बॅलेट बॉक्समधनं ती शाई कशी वापरता येईल यासाठी मी जास्त प्रयत्नशील असलं पाहिजे. मला वाटतं माझा निषेध तसा जास्त परिणामकारक होऊ शकतो. मी असं म्हणते की निषेध व्यक्त करण्याची पद्धत असते. निषेध संविधानिक आणि संसदीय मार्गाने झाले पाहिजेत. जे वक्तव्य झालं ते दुर्दैवीच आहे, त्याचा निषेधच आहे. परंतु मला जर तो निषेध व्यक्त करायचा आहे तर एक वेळ शाई फेकणे हा काही निषेध असू शकत नाही किंवा ही काही पद्धत असू शकत नाही.